नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, रमाई महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, रमाई महिला मंचातर्फे रमाई महोत्सव झाला. महोत्सवात युवती व महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मागासवर्गीय समाजातील महिलांचा सांस्कृतिक कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने रमाई महोत्सव झाला. शहरातील कल्याण भवन झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन वंदना भाबरे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदुमती शिरसाट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे, डॉक्टर सुषमा थोरात, शोभा चव्हाण, सुनंदा कोचुरे, नगरसेविका योगिता बागुल, बसपाचे सुशीला इशी, शोभा मोरे, तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व युवती उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज 7 फेब्रुवारी 2019 या दिवशी आम्ही सालापादाप्रमाणे यावर्षी देखील राजमाता रमाई जयंतीनिमित्त महोत्सव साजरा करत असतो आणि यावर्षी देखील आम्ही कल्याण भवन येथे या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनाचं निमित्त एवढंच की या समाजातील धुळे शहरातील आणि धुळे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय महिलांना मंच मिळावा, त्यांच्यामध्ये सांस्कृतिक चळवळ रुजावी आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये काम करण्याची प्रेरणा त्यांनी घ्यावी, या मंचचा हा उद्देश आहे. या मंचमार्फत आम्ही युवती व महिलांमध्ये नेतृत्व विकास हा कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो आणि याचप्रमाणे पुढे देखील अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने राबवत असतो. आम्हाला सर्वांनी जे सहकार्य केलं, जी साथ दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि इथं सांगते. धन्यवाद.